नमस्कार मित्रांनो, मी विक्रम आकरे तुम्हा सर्वांचं माय करिअर अकॅडमीमध्ये स्वागत करतो. मित्रांनो, माझ्या पाठीमागे तुम्हाला प्रश्न दिसतोय, हा प्रश्न आहे ठाणे शहर पोलीस 2021 चा. तर आपण या प्रश्नपत्रिकेमध्ये आलेले काही प्रश्नांचं आपण विश्लेषण बघूया मित्रांनो, ठीक आहे. तर पहिला प्रश्न तुमच्या पुढे दिसतोय, बघा. प्रश्न आहे, पुढील कोणत्या पर्यायातील वाक्यात शब्दयोगी अव्यय आलेले आहे? मग मित्रांनो, प्रश्न सॉल्व्ह करण्यापूर्वी किंवा सोडवण्यापूर्वी आपल्याला शब्दयोगी अव्यय म्हणजे काय ते आधी माहिती पाहिजे आपल्याला. बघा, या शब्दयोगी या शब्दामध्ये तुम्हाला दोन शब्द दिसत आहेत, एक आहे ना शब्द आणि दुसरा शब्द आहे योगी. बघा, शब्द एक शब्द आहे शब्द आणि दुसरा तुम्हाला दिसतोय योगी. आता या शब्दाची फोड ज्याला माहिती झाली, ही संकल्पना ज्यांना समजली, त्याला या प्रश्नाचं उत्तर सहज देता येईल, ठीक आहे. शब्द म्हणजे शब्द म्हणूया आपण, आणि योगी म्हणजे जोडून, म्हणजे जे असे शब्द की इतर शब्दांना जोडून येतात, चिटकून येतात, आपल्या भाषेत म्हणायचं तर लागून येतात, अशा शब्दांना आपण शब्दयोगी अव्यय म्हणतो. मग ते कोणते असतात बरं? मग मागे, पुढे, वर, खाली असे काही शब्द असतात, यांना म्हणतो आपण शब्दयोगी अव्यय. आता शब्दयोगी म्हणजे काय? तर असे जे शब्द येतील, म्हणजे मागे, पुढे, जवळ, असे शब्द, समोर, ते कोणत्या तरी शब्दाला जोडून येतील, लागून येतील. चला तर आपण बघू मग इथे, ठीक आहे. आंबा खाली पडला, मी आत्ताच म्हटलं खाली, मागे, पुढे. मग मला सांगा, आपल्याला ए हा पर्याय इथे दिलेला आहे, आंबा खाली पडला. मग खाली हा शब्द तुम्हाला इथे दिसतोय, तो कोणत्या तरी शब्दाला लागून आलेला आहे का किंवा जोडून आलेला आहे का? मग उत्तर असेल आपलं नाही, ते स्वतंत्ररित्या आलेलं आहे. त्यामुळे ए हा पर्याय आपला या प्रश्नाचं उत्तर असू शकणार नाही, ठीक आहे. म्हणजे हा पर्याय आपला कट झाला इथे. का बरं कट झाला? कारण शब्दयोगी असं म्हणताबरोबर ते कोणत्या तरी शब्दाला, म्हणजे कोणते शब्द, मग नाम असतील, सर्वनामे असतील किंवा तत्सम शब्द, या शब्दांना ते नेहमी जोडून येतील, ठीक आहे ना. इथे जोडून आलेलं नाही खाली, त्यामुळे आपला हा पर्याय नको, आपला उत्तर असणारच नाही. आता इथे बघा, पतंगवर असा शब्द दिलाय, पतंगवर गेला असं वाक्य नसतंच कधी. आपण कसं लिहितो बघा, पतंग वर गेला असं आपण म्हणत असतो. आता इथे सुद्धा बघा, वर शब्द आलेला आहे. मग वर हा शब्द सुद्धा कोणत्या तरी शब्दाला जोडून आहे का? कारण जोडून आला तर म्हणू, परंतु पतंगवर असा शब्दच नसतो ना, पतंगवर शब्द राहील का? त्यामुळे हा पर्याय सुद्धा आपला इथे होणार नाही. वाक्य असं लिहितो आपण, पतंग वर गेला, ठीक आहे ना. म्हणून हा शब्द स्वतंत्र इथे आलेला आहे, त्यामुळे काय इथे आपण म्हणूया त्याला, हे सुद्धा पर्याय जो आहे आपला तो उत्तर असणार असू शकणार नाही. आता इथे बघा, पांथस्थ झाडाखाली बसले आहेत. बघा, आत्ता तुम्हाला इथे लक्षात येईल की खाली शब्द दिसतोय आपल्याला, ठीक आहे. आपण म्हटलंच की शब्दयोगी कोणते अव्यय असतात, मग खाली, पुढे, मागे, इकडे, तिकडे, असे अमुक शब्द असतात, ठीक आहे. मग खाली शब्द दिसतोय आपल्याला आणि तो कोणत्या तरी शब्दाला जोडून आलेला आहे. बघा, जोडून म्हटलं होतं आपण, मग झाड हे काय आहे? नाम आहे, आणि नामाला ती जोडून आलं असल्यामुळे त्याला म्हणून आपण हे झालं शब्दयोगी अव्यय. शब्दांना जोडून येणारे, शब्दांना चिटकून येणारे, आपल्या भाषेत जर समजायचं तर, ठीक आहे. झाड इथे काय? नाम आहे, आणि या नामाला बघा, झाड, ठीक आहे, या झाड या नामाला ते जोडून आलेलं आहे खाली, त्यामुळे ते झालं शब्दयोगी अव्यय. आणि या आपल्या प्रश्नाचं उत्तर मग काय असेल? पर्याय क्रमांक सी, ठीक आहे, याचं अचूक उत्तर असेल. कारण ते कोणत्या तरी शब्दाला जोडून आलेले असतात, मग नामे, सर्वनामे किंवा तत्सम शब्द. इथे बघू आपण, हा सुद्धा पर्याय का नाही हे आता पडताळून बघू. चालत चालत मी दूर गेलो, ठीक आहे. आता बघा, दूर गेलो असं म्हणतात, चालत चालत, इथे सुद्धा ते शब्द कोणत्याही शब्दाला लागून आलेले नाही, जोडून आलेले नाही, त्यामुळे हा पर्याय सुद्धा आपला इथे उत्तर म्हणून आपण त्याला गणल्या जाणार नाही किंवा उत्तर ते असू शकणार नाही मित्रांनो. तर अशा प्रकारे असतं शब्दयोगी अव्यय. अशाच प्रकारचे मित्रांनो, आपल्या आता जी पोलीस भरती आता होऊन गेलेली आहे, त्या प्रत्येक जिल्ह्यातील प्रश्नपत्रिकांचं विश्लेषण आपण आता आपल्या मोफत 3 दिवसीय कार्यशाळेमध्ये आपण करणार आहोत. 11, 12 आणि 13 नोव्हेंबरला ती आपली कार्यशाळा असेल. मग आपण का करावी बरं? तर बघा,
आपण ती कार्यशाळेला आपण का बरं उपस्थिती दर्शवावी किंवा आपण का करावं, तर नंबर एक आपल्याला आत्तापर्यंत जे प्रश्न त्यांनी विचारले तर प्रश्नांचं स्वरूप लक्षात येईल आपल्याला. नंबर दोन, प्रश्नांची काठिण्य पातळी आपल्याला लक्षात येईल मित्रांनो. नंबर तीन, प्रश्नपत्रिकेमध्ये कोणत्या स्वरूपाचे प्रश्न विचारले गेले आणि भविष्यामध्ये कोणत्या स्वरूपाचे प्रश्न विचारल्या जातील याचा एक आपल्याला अंदाज बांधता येईल. ठीक आहे, त्यानंतर त्या विषयाचं कोणत्या प्रमाणात आणि कोणत्या घटकांवर आपल्याला विशेष भर द्यायचा आहे हे आपल्याला लक्षात येईल मित्रांनो. कारण प्रश्नांचं स्वरूप, काठिण्य पातळी, वारंवार विचारले जाणारे घटक या गोष्टी जर आपल्याला माहिती झाल्या तर अभ्यास नेमका अभ्यास आपल्याला करता येईल मित्रांनो. ठीक आहे ना, एक ना धड भाराभार चिंध्या करण्यापेक्षा नेमका अभ्यास करायचा आणि आपली जी काही एक सीट आपण म्हणूया ती आपण आपली पक्की करायची. म्हणून आपली सीट पक्की करण्यासाठी तुम्हाला आपल्या मुफत कार्यशाळेला म्हणजे 11, 12 आणि 13 या तीनही दिवसांमध्ये तुम्हाला उपस्थिती दर्शवायची आहे. आणि आपली जी काही सीट आहे आपण म्हणूया तुमची जी पोलीस भरती आता आगामी पोलीस भरतीमध्ये ती तुम्हाला पक्की करून घ्यायची आहे.